नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती। एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी दौंड आगाराचे कर्मचारी जाणार बेमुदत संपावर जाणार आहेत अशी माहिती दत्तात्रय तिगोटे, अमोल पवार, अमोल आटोळे, शैलेश मोरे, गणेश जागडे, पांडुरंग काटे, अंकुश तुरे, प्रवीण कारंडे, राजेंद्र लडकत, शिवाजी कदम, जगन्नाथ खराडे यांनी दिली आहे। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेने दिनांक 4 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संप पुकारला आहे। त्यामुळे दौंड आगारातील कामगार सुद्धा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारने लवकरच निर्णय घ्यावा अशी कामगारांनी विनंती केली आहे। कामगारांच्या संपास पाठिंबा देण्यासाठी चेतनाताई सोनवणे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, सुनीता पवार संघटक, मुस्कान तांबोळी सचिव, स्वाती सागरे कार्याध्यक्ष, तबस्सुम शेख सदस्य, ज्योती पवार सदस्य यांनी दौंड आगारात येऊन कामगारांना मार्गदर्शन केले व संपास जाहीर पाठिंबा दिला। त्यामुळे कामगारांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले व विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले आहे। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी विजय कदम, यवत।